धडा सातवा आपणच सोडवू आपले प्रश्न यत्ता पाचवी अभ्यास भाग एक व्हिडिओ निर्मिती सौ शारदा चंद्रकांत चौधरी सांगा पाहू खालील चित्रातून तुम्हाला कोणत्या समस्या दिसून येतात माझ्या परिसरात पाणी आठवड्यातून फक्त तीनदा येते कचऱ्याचे ढीक साठले आहेत नाक बंद करून शाळेत यावे लागते शाळेत सायकल वरून यावस वाटत पण सायकलींसाठी वेगळा रस्ता कोठे आहे माझ्या बाबांना वारंवार तालुक्याच्या गावी जावं लागत तिथे जमिनीवरून तंटा चालू आहे म्हणे सार्वजनिक समस्या आपल्या समूह जीवनात विविध समस्या असतात या समस्यांमुळे आपली गैरसोय होते कधी कधी आपले समूह जीवन विस्कळीत होते समस्यांकडे डोळे झाक केल्यास त्या अधिक तीव्र बनतात वेळच्या वेड़ वेळी समस्यांचं निराकरण करावं आपल्या गावातील किंवा शहरातील लोकांना ज्या अडचणी किंवा जे प्रश्न भेडसावतात त्यांना सार्वजनिक समस्या म्हणता येईल समस्या ओळखणे ही सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे बरं का सार्वजनिक समस्या एकटी व्यक्ती सोडवू शकत नाही सर्वांच्या प्रयत्नाने आणि सर्वांच्या सहभागातून सुटू शकतात तंटा निवारण आपल्या गावात किंवा शहरात वेगवेगळ्या कारणांवरून होणारे तंटे ही सुद्धा एक समस्या होऊ शकते सतत होणाऱ्या तंट्यांमुळे गावाचे स्वास्थ्य बिघडते एकोपा राहत नाही गावाच्या प्रगतीत अडथळे निर्माण होतात तंट्याचे स्वरूप गंभीर नसले तर परस्परांशी बोलून ते सोडवता येतात परंतु त्या मार्गाने तंटे सुटले नाहीत तर तंटा निवारणासाठी असणाऱ्या संस्थांची आणि न्यायालयाची मदत घ्यावी लागते माहित आहे का तुम्हाला आपल्या राज्यात दोन हजार सात पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना राबवण्यात आली गावातील तंटे गावातच सोडवले जावे गावकऱ्यांनी ते चर्चेने व सामंजस्याने सोडवावे हा या योजनेचा हेतू आहे या मार्गाने तंटे सोडवल्यास गावातील एकोपाव वाढतो ज्या गावांनी या पद्धतीने तंटे सोडवले आहेत अशा गावांना शांतता पुरस्कारही मिळतो शहरातील मोहल्ला समित्या तंटा निवारणाला मदत करतात समस्या निवारण तंटा निवारण समस्या निवारणाचे हे प्रयत्न तुम्हाला माहीत आहेत का हिवरे बाजार पाण्याची मोठी समस्या गावातील लोकांच्या मदतीने व त्यांच्या सहभागातून ही समस्या सोडवली जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न सुटला गावाचा परिसर हिरवा श्रमदानातून ग्रामसफाई उस्मानाबाद जिल्ह्यातील खुदावाडी या गावातील लोकांनी श्रमदानातून ग्रामसफाई केली गावाची स्वच्छता गावातील सर्वांनी मिळून करायची हे गावकऱ्यांनी ठरवले त्यासाठी प्रथम सांडपाण्याचे नियोजन केले उक्रीड्यावरील र कचऱ्याचा वापर करून गांडूळ खत तयार केले प्रत्येक घरासाठी स्वच्छता गृह बांधले संत गाडगे गाडगेबाबांनी कीर्तनातून गावाला स्वच्छतेचे महत्व पटवून दिले स्वच्छता शिक्षण स्वावलंबन यांच्याशिवाय आपली प्रगती होणार नाही असे संत गाडगे बाबा लोकांना सांगत स्वच्छता कशी करावी हे प्रत्यक्ष कृतीतून ते दाखवून देत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनीही ग्रामगीतेतून स्वच्छतेचे महत्व पुढील प्रमाणे सांगितले आहे मिळवणी करावी ग्रामसफाई नाली मोरी ठाई ठाई हस्ते परहस्ते साप सर्वई, मार्ग मुलांना वर्तमानपत्रात श्रमदानाच्या अनेक बातम्या येतात त्यांचे संकलन करा श्रमदानातून काय काय साध्य होते याची चर्चा करा शाळेत शांतता दूतांचा गट असावा असं तुम्हाला वाटतं का या गटातील विद्यार्थी व विद्यार्थिनींची निवड करण्यासाठी तुम्ही कोणते निकष ठरवाल शांतता दूतासाठी नियमावली तयार करताना त्यात कोणते नियम समाविष्ट कराल तुमच्यातील वाद मिटवण्यासाठी शांतता दूत कोणत्या मार्गाचा अवलंब करतात शांततेच्या मार्गाने प्रश्न सुटतात हे तुम्हाला कस समजलं विचार करा मुलांना आणि उत्तर शोधा माहित आहे का तुम्हाला जगात शांतता नांदावी आणि सर्वच देशांना आपल्या जनतेच्या विकासासाठी प्रयत्न करता यावेत म्हणून एकवीस सप्टेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रांतर्फे आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून सा जगभर साजरा केला जातो या दिवशी संयुक्त राष्ट्रांचे मुख्यालय असलेल्या न्यूयॉर्क शहरात स्थानिक वेळेनुसार सकाळी दहा वाजता घंटा वाजवली जाते त्यानंतर काही क्षण शांतता पाळली जाते सुमारे साठ देशातील लोकांनी दिलेल्या नाण्यांपासून ही घंटा तयार करण्यात आली आहे तुम्हाला याबाबत आणखी काही माहिती हवी असेल तर या संकेतस्थळाला भेट द्या हे नेहमी लक्षात ठेवा कुटुंबात शाळेत समाजात शांतता असेल तर तिचा फायदा सर्वांनाच होतो शांततेमुळे प्रगती सातभार लागतो व्यापार उद्योग शिक्षण कला साहित्य मनोरंजन विज्ञान तंत्रज्ञान संशोधन इत्यादी क्षेत्रात भरभराट करण्याची संधी मिळते या दृष्टीने शांतता ही आपली वैयक्तिक गरज न राहता ते एक सामाजिक मूल्य बनते आपण काय शिकलो समूह जीवनातील समस्या सोडवण्याची जबाबदारी सर्वांची आहे सर्वांनी सहकार्य केल्यास समस्यांचे निराकरण होते संवाद आणि चर्चेतून तंटा निवारण होते शांततेच्या मार्गाने समस्या सोडवता येतात कुटुंबात शाळेत व समाजात शांतता असेल तर तिचा फायदा सर्वांना मिळतो शांतता हे एक सामाजिक मूल्य आहे